नमस्कार, मी साक्षी, टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकतंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली असून आता अनेकांना असा प्रश्न पडलाय की जर एखाद्या व्यक्ती मुख्यमंत्री किंवा कोणत्याही महत्त्वाच्या पदावर असेल तर त्यांना अटक होऊ शकते का? कायद्यात कोणाला अटकेपासून संरक्षण दिलं गेलंय? कोणत्या व्यक्तींना कायद्यानुसार पदावर असताना अटक करता येत नाही? जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिक हा त्याच्या कायद्याच्या दृष्टीने सामान्य व्यक्ती आहे, मग तो पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री. पण संविधानानुसार केवळ राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना त्यांच्या पदावर असताना किंवा त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत अटक किंवा कोणत्याही कायदेशीर कारवाईपासून सुरक्षित ठेवलं जातं. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत वेगळा नियम आहे. दिवाणी प्रक्रिया संहितेअंतर्गत मुख्यमंत्र्यांबाबत विशेष तरतुदी करण्यात आल्या असून त्याअंतर्गत अटक करण्याचे वेगळे नियम आहेत. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 135 अंतर्गत कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटकेपासून मुक्तता देण्यात आली असून ही सूट केवळ दिवाणी म्हणजेच सिव्हिल प्रकरणांमध्येच असते. कोणत्याही मुख्यमंत्र्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास ही सूट मिळत नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांना फौजदारी गुन्ह्याखाली अटक होऊ शकते. मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारी प्रकरणात अटक करायची असेल तर सर्वप्रथम विधानसभा अध्यक्षांची मंजुरी घ्यावी लागते. कलम 135 अन्वये मुख्यमंत्र्यांच्या अटकेसाठी दिवसांचाही नियम आहे. म्हणजे जर विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार असेल तर मुख्यमंत्र्यांना 40 दिवस आधी आणि 40 दिवस संपल्यानंतर अटक करता येत नाही. देशातले आतापर्यंतचे असे कोणते मुख्यमंत्री होते ज्यांना अटक झाली आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. कथित मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आजच अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर लगेच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे. लालू यादव. 1997 लालू यादव यांना अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मार्च 1996 पटना उच्च न्यायालयाने चारा घोटाळ्याचा तपास CBI सोपवला होता. त्यानंतर 1997 CBI आरोपपत्र दाखल केलं. त्यात लालू यादव यांचं नाव आलं असून त्यांना अटक करण्यात आली होती. जयललिता. तमिळनाडूच्या दिव्यंगत मुख्यमंत्री जयललिता यांना बेंगलुरू न्यायालयाने 2014 बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवलं होतं. 2011 जयललिता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, मात्र दोषी ठरल्यानंतरच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता. हेमंत सोरेन. झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हेमंत सोरेन यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर काय कामच करत नाही, काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. आमच्या अवतीच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? युतीचे जे आमदार खासदार पैठली कजवापेठेतले समस्या दूर करू शकते. Come on guys, hurry up. Kar sunna, ek break le lete hain. Guys, I'm telling you, tum logon ko sahi se tracking nahi aata. But that's okay, you can learn. Roz ka dhakkan dena. Ye red wala hai, sahi wala dena. Abhi dhakkan. Pehle to sahi pani pi na. Manikchand Oxyridge, proudly Indian.